डोंबिवलीमधील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, जीवितहानी नाही, आगीचं कारण अस्पष्ट. भुसावळमध्ये ड्रग्जचा साठा जप्त, 73 लाखांचं एमडी ड्रग्ज कारवाईमध्ये जप्त. परळी प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग, जायकवाडीमधून 100 क्युसेक्सनं विसर्ग. संभाजीनगरमध्ये स्क्रॅप मटेरियलला भीषण आग, उन्हाच्या दाहकतेमुळे लागली आग, लाखोंचं सामान जळून खाक. बागलाण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 23 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना घेराव, अजित पवारांची बदनामी केल्याचा आरोप. संभाजी ब्रिगेडला हव्यात 2 जागा, हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागेसाठी आग्रही. महायुतीचं जागा वाटप समन्वयानं होईल, 45+ साठी आम्ही तयार आहोत, विखे पाटलांनी वर्तवला विश्वास. नाशिकमध्ये मराठी व्यापारी विरुद्ध राजस्थानी व्यापारी वाद, मनसेकडून समजुतीचा प्रयत्न. नांदेडमध्ये 4 जण निवडणूक लढण्यास अपात्र, निवडणूक खर्च दाखल न केल्यामुळे कारवाई. जरांगे पाटलांच्या बैठकीला परवानगी, हायकोर्टाच्या आदेशाचं जल्लोषात स्वागत. सिंधुदुर्गमध्ये राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन, बैलगाडा प्रेमींची गर्दी. गडचिरोलीत 4 माओवाद्यांना कंठस्नान, जवानांचं जल्लोषात स्वागत. मुंबईमध्ये कस्टम विभागाची मोठी कारवाई, 1,76,00,000 साहित्य जप्त. लातूरात 7 वर्षाच्या मुलीला दिला गळफास, बापाचीही गळफास घेऊन आत्महत्या. शहाद्यातील वाहक हत्या प्रकरणात आरोपी अटकेला अटक, तर नंदुरबार पोलिसांनी मुंबईतून केली अटक. अभिनेत्री प्रियांका चोप्रानं घेतलं रामलल्लाचं दर्शन, नवरा आणि मुलीसह घेतलं दर्शन. साहसी दृश्यांनी भरलेला कंगुआचा टीझर रिलीज, सूर्या बॉबी देओलची जुगलबंदी.